नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी भारत अॅग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत या ठिकाणी आलेलो आहे पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी एक नवीन विषय, एक नवीन संकल्पना घेऊन। तर शेतकरी बंधूंनो, जसं की आपण वेगवेगळ्या माध्यमातून भारत अॅग्रीच्या एक जाहिरात पाहत होता गेले 2 दिवसात की भारत अॅग्रीचे आधुनिक तंत्रज्ञान आता भारत अॅग्रीचे कृषी डॉक्टर शेतकऱ्याच्या थेट बांधावरती जाऊन मार्गदर्शन करणार आहेत। तर शेतकरी बंधूंनो, खरंच आपण असा एक आधुनिक प्रयोग, एक वेगळा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे, ज्या ठिकाणी योग्य ती काळजी घेऊन या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण शेतकऱ्याच्या बांधावरती पोहोचलेलो आहोत। खूप कठीण परिश्रम घेतलेले आहेत, थोड्याशा अडचणी देखील आल्या, परंतु त्या अडचणीला आपण योग्य ते उत्तर घालून त्या ठिकाणी आपण शेतकऱ्याच्या बांधावरती गेलेलो आहोत। तर शेतकरी बंधूंनो, असं करण्याची वेळ का आली त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळा आपण एक बंद खोलीमधून शेतकऱ्यांना संवाद साधत होतो, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत होतो, पण ज्या काही सर्व एकदम ग्राउंडवरच्या, आपण ज्याला म्हणतो की बांधावरच्या अडचणीत असतात, की तितक्याशा अडचणी आपल्याला शेतकरी दादा त्या ठिकाणी आपल्या समोर मांडू शकत नाही, त्यामुळे तो राहिलेला छोटासा दुवा देखील काढून टाकण्यासाठी भारत अॅग्रीने हा एक आगळा वेगळा प्रयोग केला होता। आणि याच्यामध्ये आपण थोड्याशा जे काही आपल्याला राज्य शासनाने या ठिकाणी मुभा दिलेल्या आहेत, तर त्या मुभा दिलेल्या भागामध्ये आपण जाऊन, म्हणजेच सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नागठाणे या गावांच्या अतिशय कृष्णा काठच्या प्रगतशील शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी भेटलेलो आहोत। आणि भेटी अशी होती की थोडक्यात मी सांगू इच्छितो की त्या शेतकऱ्यांना, त्या देखील मजुरांना आम्ही जातोय किंवा आम्ही भारत अॅग्रीचे कर्मचारी आहोत, यासाठी खास करून आम्ही भारत अॅग्रीचा युनिफॉर्म देखील त्या ठिकाणी घातला नव्हता। तर अचानक आपण त्यांच्या बांधावरती गेलेलो आहेत आणि अचानक ज्या काही खऱ्या खुरा, म्हणजे जी काही खरी संकल्पना शेतावरची आहे, ती संकल्पना आपण त्या अडचणी त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या अडचणींना भारत अॅग्रीची सेवा त्यांच्या समोर आपण मांडलेली आहे, संपूर्ण सविस्तर समजून दिलेले आहे। आणि नंतर त्या शेतकऱ्याच्या ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, तर ह्या सर्वांचा एक थोडक्यात माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे। तर सर्व शेतकऱ्यांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर भारत अॅग्रीची ही ऑनलाईन शेतीशाळा ज्वाईन करायची आहे। विषय आहे नक्कीच भारत अॅग्रीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या थेट बांधावरून। ही भारत अॅग्रीची ऑनलाईन शेतीशाळा शेतकऱ्याच्या बांधावर होणार आहे, शेतामध्ये होणार आहे। तर सर्वांना एक विनंती आहे, लवकरात लवकर त्यांनी भारत अॅग्रीची ऑनलाईन शेतीशाळा ज्वाईन करायचे आहे, त्याच्यामध्ये सामील व्हायचं आहे। आणि नेहमीचाच आपला आपुलकीचा त्या ठिकाणी एक विनंती असते की ज्यावेळेस आपण शेतीशाळा पाहता, शेतीशाळेमध्ये सामील होता, लाईक्स आणि कमेंट्सच्या अगोदर एक विनंती आहे की आपण ती शेतीशाळा शेअर करावी, जेणेकरून हा जो भारत अॅग्रीचा एक आगळा वेगळा त्या ठिकाणी आपण कृती म्हणू शकतो, एक प्रयत्न म्हणू शकतो, तो प्रयत्न सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा। तर आपले बरेच शेतकरी या ठिकाणी वाट पाहत होते, बालाजी जाधव, निलेश नाळे, वैभव जाधव, नेहमीप्रमाणे सुनीता गोळे देखील या ठिकाणी आहेत, नितीन फटे आहेत, ज्ञानदेव चौतामे आहेत, कैलाश पिसाळ आहेत। तर सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, जोडून राहा भारत अॅग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळेशी। आणि ज्यावेळेस आपण हा एक ऑनलाईन शेतीशाळा शेतावरून पाहत असाल, त्यावेळेस तुम्ही तुमचे प्रश्न तयार ठेवा, ते प्रश्न कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा आणि या शेतीशाळेच्या शेवटी मी तुम्हाला त्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो। आणि शेतकरी बंधूंनो, खरंच नम्रतेची विनंती आहे, आता वेळ नसेल तर नंतर पहा, परंतु सुरुवातीपासून ती बांधावरची चर्चा तुम्ही शेवटपर्यंत अगदी मनपूर्वक ऐकावी, मन लावून ऐकावी, हीच माझी कळकळीची विनंती आहे। चला तर शेतकरी बंधूंनो, जाऊया आता थेट शेतकऱ्याच्या बांधावरती। सूर्यकांत, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत अॅग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळामध्ये। शेतकरी बंधूंनो, जसं की आपण पाहिलं होतं की यावेळीची भारत अॅग्रीची जी ऑनलाईन शेतीशाळा आहे ती नक्कीच काहीतरी वेगळी होणार आहे। आपण आलेलो आहोत थेट एका ऊसाच्या शेतामध्ये, ज्या शेतामध्ये ऊसाची रोपांची लागण होत आहे। तर बऱ्याच वेळा आपण जी भारत अॅग्रीची शेतीशाळा करतो ते एका बंद रूममधून करतो, बऱ्याच शेतकऱ्यांना तो लागणीचा फील जो आहे, तो अनुभव जो आहे, तो तितकाच येत नाही। त्याचमुळे शेतकरी बंधूंनो,
शेतकऱ्यांचा खास आग्रह वास्तव आपण आलेलो आहोत थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे ऊसाची लागवड केली जाते, शेतकरी कशा प्रकारे आता नवीन आधुनिक तंत्रज्ञान त्याच्या शेतीमध्ये वापरतोय आणि हे सगळं पाहून आपण त्या शेतकऱ्याला भारत ॲग्रीचा आधुनिक सल्ला देणार आहोत. चला तर शेतकरी बंधूंनो पाहूया ऊसाची लागवड कशा प्रकारे झालेली आहे. तर जसं की आपण या शेतामध्ये आलेलो आहोत, या शेतामध्ये ऊसाची मोठी लागण झालेली आहे. सर्व मजूर वर्ग ऊसाची लागण करून या ठिकाणी विकत बसलेला आहे. ऊसाची रेटमध्ये पाहू शकता. आता आपण आता हे शेत आपण ज्या शेतामध्ये आहोत त्या शेताचे मालक आहेत. नमस्कार सर, मी भारत ॲग्रीचा कृषी डॉक्टर बोलतोय. तर सर आपलं नाव पहिल्यांदा सांगा. युवराज मारुती तोडकर, नागठाणे, तालुका पणजी, जिल्हा सांगली. नमस्कार सर, मी भारत ॲग्रीचा कृषी डॉक्टर आहे. तर भारत ॲग्री बद्दल आपल्याला काही कल्पना नाही, मी थोडक्यात सांगतो. भारत ॲग्री ही कंपनी पुण्याची कंपनी आहे आणि भारत ॲग्रीतर्फे आपण सर्व शेतकऱ्याला महाराष्ट्रात असतील किंवा संबंध भारतात असतील तर सर्व शेतकऱ्याला आपण मार्गदर्शन करतोय की कशा पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान ऊसाची शेती असेल की संपूर्ण पिकामध्ये कशा प्रकारे नवीन तंत्रज्ञान आणून ऊसाचं उत्पादन कमी करून ऊसाचं उत्पादन खर्च कमी करून उत्पादन जास्त कशा प्रकारे आणलं जाईल. तर आम्ही आज एवढ्यासाठीच तुमच्याकडे आलेलो आहोत की आम्हाला जाणून घ्यायचं की महाराष्ट्रातील सामान्य शेतकरी कशा प्रकारे आता शेती करतोय, कशा प्रकारे करतोय. तर सुरुवातीला मला सांगा की आपलं संपूर्ण क्षेत्र किती एकर आहे? 29 गुंठ आहे. बरं, संपूर्ण शेत 30 गुंठ आहे. 30 गुंठ. तर याच्यामध्ये आता ऊसाची लागवड करण्याच्या अगोदर कुठलं पीक घेतलं होतं आपण? शेतावरी. बरं, शेतावरी. औषधी वनस्पती शेतावरी घेतलेली होती. बरं, शेतावरी मध्ये मग काय उत्पन्न कसं वाटलं तुम्हाला? का उत्पन्न चांगलं आहे, परंतु त्याला मार्केटिंग ह्या लॉकडाऊन मुळे नाही आहे आणि पावसामुळे पूर्णपणे वाळलेलं नसल्यामुळे सध्या मी घरीच ठेवलेलं आहे. बरं, शतावरीचं आता हार्वेस्टेड उत्पन्न आपल्याकडे आहे. बघू शकता शेतकरी बंधूंनो, लॉकडाऊनचा हा असर संपूर्ण महाराष्ट्रात आहे. उत्पन्न निघून सुद्धा उत्पन्न शेतकऱ्याच्या घरातच आहे, त्याला मार्केटचा योग्य भाव मिळत नाही. ठीक आहे, एकंदरीत किती उत्पन्न शेतावरीचं घेतलेलं आपण ह्या 30 गुंठ्यामधून? सर्वसाधारण 1 टन आहे. 1 टन जवळजवळ ओली शेतावरी 5 टनाच्या आसपास होते, पण आता ती वाळून 1 टन झालेली आहे. बर, ठीक आहे. तर आता यांनी यापूर्वीचं पीक होतं ते शेतावरीचं 1 टन शेतावरी त्यांच्याकडे घरात आहेत. शेतकरी बंधूंना आव्हान आहे, ज्या शेतकऱ्यांना शेतावरीचे व्यापारी असतील, कुणाला शेतावरी पाहिजे असेल तर नक्कीच आपल्याकडे या ठिकाणी लावी शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे शेतावरी हे पीक रेडी आहे. तर मला सांगा आपण हे ऊसाच्या रोपांची लागण करायची का ठरवली? म्हणजे ऊसाची रोपाची लागण म्हणजे शेतावरीमुळे मी थोडासा गोत्यात आलो, कारण मार्केटिंग नसल्यामुळं शेतावरी काढून टाकली आणि मग हे ऊसाला आम्हाला शेजारी कारखाने आहेत त्याच्यामुळे हा ऊस लावण्याचा मी ठरवलेला आहे. बर, मग एकंदरीत आता पारंपरिक शेतकरी ऊसाच्या बेण्यापासून लागण करतात, तुम्ही रोप का निवडली? मी रोप निवडली म्हणजे या ठिकाणी गोगलगाय जी आहे ती गोगलगाय कांडीचं डोळं खाते आणि त्यामुळं आमचं नुकसान होतं, मग ही रोप ती सहजासहजी खाऊ शकत नसल्यामुळं रोप निवडलेली आहेत आम्ही. ठीक आहे, आता ह्या रोपांची लागण करताना तुम्ही आपल्या या 30 गुंठाच्या शेताची मशागत कशा प्रकारे केली? मशागत मी 4 वेळा जवळजवळ रोटर मारलेला आहे, 1 वेळ पलटी मारलेली आहे आणि 1 वेळ 4 वेळा फ्रूट केलेला आहे आणि मग सरी सोडलेली आहे. ठीक आहे, तर आम्हाला सांगा ही जी रोप आपण जी आणली कुठून आणली आणि 30 गुंठ्यासाठी आपण किती रोपांचं टार्गेट ठेवता या ठिकाणी लावण्यासाठी? आता ही रोप मी आष्टा डांगे नर्सरी मधून आणलेली आहेत. रोप 2 रुपये 10 पैशाने मला मिळालेले आहेत. 5000 रोपांचं टार्गेट आहे, 5000 रोप आमची लावून झालेली आहेत. ठीक आहे, म्हणजे 5000 रोप तुम्ही या ठिकाणी ऊसाची आणलेली आहेत. किती महिन्याचं रोप आहे या ठिकाणी? ही 1 महिन्याचं रोप आहे. शेतकरी बंधूंनो या ठिकाणी आपण पाहू शकता की 1 महिन्याचं रोप या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. प्रत्येक या क्रेटमध्ये किती रोप बसतात या ठिकाणी? सर्वसाधारण 70 रोप बसतात. बरं, मग किती रुपयाला तुम्हाला 1 रोप पडलेला आहे? 2 रुपये 10 पैशाला 1 रोप पडले. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर 2 रुपये 10 पैशाला रोप, मग 30 गुंठ्यासाठी आपला लागणीच्या रोपांचा खर्च किती? 11000 रुपये. ठीक आहे, म्हणजे आपल्याला 5000 रोपांचा 2 रुपये 10 पैशाने 11000 रुपये इतका खर्च आलेला आहे. तर मला सांगा ही रोप लावताना तुम्ही अशीच लावता का त्याला कुठली बेने प्रक्रिया वगैरे करता? काय बेने प्रक्रिया ती करतात नर्सरीवाले करतात. लक्षात घ्या, आम्ही काहीच करत नाही. आम्ही रोपं आणतो ती तशीच लावतो आणि पाणी सोडतो.
ठीक आहे, रोपांची लागण झाल्यानंतर तुम्ही पाणी देता? हा आता मी पाणी अगोदर लावायला सोडायला हवं होतं, पण आज दिवसा लाईट नसल्यामुळे हा माझा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी रात्र पाळीने पाणी सोडणार आहे. ठीक आहे, तर मला सांगा की ज्यावेळेस तुम्ही ह्या शेतामध्ये ऊस लागवडीचं नियोजन केलं होतं, तर काही शेताचं माती परीक्षण वगैरे तुम्ही करून घेतलंय का कोणाकडून? नाही नाही, माती परीक्षण वगैरे काही केलेलं नाही. बस ठीक आहे, तर पहिला मुद्दा शेतकरी बंधूंचा असा समज आहे की नर्सरी मधून जर आपण रोपं घेतली ती तर त्यांनी केलेली बेने प्रक्रियावरती याच्यावरती बेने प्रक्रिया करण्याची गरज नाही, परंतु ज्यावेळेस आपण रोपं आपल्या शेतामध्ये लावायला आणतो आपल्या माहितीसाठी सांगतो की त्याला सुद्धा बेने प्रक्रिया करणं गरजेचं आहे. एखादं कीटकनाशक जसं की डायमेट्रोट असेल, फिनॉल्फॉस असेल आणि एखादं बुरशीनाशक मँकोजेप किंवा कार्बन डेंझिन, आपण नक्कीच याच्याबद्दल पुन्हा मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. परंतु सुरुवातीला भारत ॲग्रीच्या सर्व शेतकऱ्यांना जाणून घ्यायचं आहे की एक भारत ॲग्रीचा सभासद नसलेला, सेवा न घेतलेला शेतकरी कशा पद्धतीने शेती लावतो. तर मग लागण ज्यावेळेस तुम्ही मशागत केली तर कुठली बेसळ डोस त्याच्यामध्ये काय टाकलाय का तुम्ही आता सुरुवातीला? बेसळ डोस म्हणजे समृद्धी खत टाकलेले आहेत मी, म्हणजे राजाराम सहकारी साखर कारखान्याची समृद्धी खत मिळतात ती ती खत एक मी 10 पोती टाकलेले आहेत. त्यानंतर शेणखत टाकलेलं आहे, शेणखत सर्वसाधारण 5 ट्रॉल्या टाकलेलं आहे. मला सांगा हा 10 पोती ज्यावेळेस तुम्ही खत घेत होता ह्याच्यासाठी तुम्ही सल्ला घेतलाय का की 30 गुंठ्यासाठी मला नेमकं माझ्या जमिनीमध्ये किती खत अन्नद्रव्य उपलब्ध आहेत आणि मला किती टाकायचे, हे 10 पोती खरेदी करताना सल्ला कोणाचा घेतला? नाही नाही, सल्ला वगैरे कोणाचा घेतलेला नाही, मी माझा पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन मी स्वतःच्या मनानंच ती खत टाकलेली आहेत. कारण ती खत जैविक आहेत आणि त्याच्यामध्ये गांडूळ निर्मितीची पण खत थोडीशी मिक्स करून मी घातलेली आहेत. जे आपण शेणखत या रानामध्ये टाकलंय मग ते कुजलेलं टाकलंय का ते बिना कुजलेलं टाकले? शेणखत कुजलेलं पूर्णपणे टाकलेलं आहे. बरं, त्याच्यामध्ये काही वेगळे तुम्ही बॅक्टेरिया टाकले का ते जरा शेणखत आपण जमिनीमध्ये टाकलेलं लवकर कुजवतील असं वगैरे? नाही नाही, बॅक्टेरिया वगैरे शेणखतात टाकावे लागतच नाही, कारण ते पूर्णपणे कुजलेलंच असतंय लक्षात घ्या. आणि त्यामुळं बॅक्टेरिया टाकून पुन्हा प्रक्रिया करत बसण्यापेक्षा ती मातीत मिक्स होऊन जाते. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत स्वतःच्या अनुभवावरतीच हे शेतकरी यामध्ये ऊसाची लागण करतायत, त्यांचा असा समज आहे की मला भरपूर अनुभव आहे आणि किती खत टाकायची मला ते ऑलरेडी माहीत आहे. ठीक आहे, काय अडचण नाही. मला सांगा ह्या ऊसाच्या रोपांची जी लागण या ठिकाणी केलेली आहे, आपण या ठिकाणी एक ऊसाचं रोप पाहू शकता आणि या ठिकाणी एक पाहू शकता पलीकडे, हे अंतर किती आहे दोन रोपांमधलं? ऊसा 4.5 फुटाचं अंतर आहे. ठीक आहे, दोन ओळीमधील अंतर 4.5 फुटाचं आहे, दोन रोपामधील अंतर किती? 1.5 फूट आहे. ठीक आहे, 4.5x1.5 फुटावरती लागण केलेली आहे, अतिशय सुंदर असं त्यांनी अंतर या ठिकाणी घेतलेलं आहे. तर मला सांगा आता थोडक्यात इथून पुढचं नियोजन काय असेल तुमचं ऊसासाठी? आता ऊसासाठी पाणी पाडल्यानंतर मी पहिल्यांदा थोडासा जैविक खताचा एक डोस देणार, त्यानंतर 30 दिवसानंतर एक डोस देणार, नंतर 60 दिवसाने एक डोस देणार, नंतर ऊस फोडून घेणार, 90 दिवसानंतर पुन्हा एक डोस देणार आणि 120 दिवसाला शेवटचा डोस असेल. ठीक आहे, तर मला सांगा की तुम्ही आता ज्यावेळेस 30 गुंठाच्या ऊसाच्या रोपाची लागण करताय तर काय तुम्ही असा आर्थिक अंदाज बांधलाय का, मला 30 गुंठ्यासाठी की इतका खर्च येणार आहे, मला अपेक्षित उत्पन्न त्याच्यामधून इतकं आहे? माझा अंदाजे खर्च 15,000 मी लागणीचा धरलेला आहे आणि अपेक्षित उत्पन्न गुंठ्याला 2.5 टन निघावं या दृष्टीनं हा माझा प्रयत्न आहे. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत संपूर्ण खर्च सांगा की तुमची मजुराचा खर्च, खताचा खर्च, लागण आहे, पाणी देणं आहे, तुम्ही काय टार्गेट ठेवले की 30 गुंठ्यामध्ये मी इतक्यापर्यंत खर्च करीन, इतका टन माझा ऊस त्या शेता कारखान्याला जाईन, इतकं मला उत्पादन त्याच्यातनं म्हणजे निव्वळ नफा त्याच्यातून राहील, असं काय तुम्ही गणित केले काय? खताचा सर्वसाधारणपणे 20-25 हजार खर्च येतो, जैविक खताचा माझा सर्वसाधारणपणे 7,000 रुपये खर्च आहे, पुन्हा गड्या माणसांचा खर्च तो 1-4,500 रुपये येतो, आता लागणीसाठी आणि रोपांचा मिळून 1-15 हजार खर्च आहे आणि वार्षिक उत्पन्न सर्वसाधारण 2.5-3 लाखाच्या आसपास निघावं अशा दृष्टीनं हा माझा प्रयत्न चालू आहे. एकूण तुम्हाला काय वाटतं की किती टन 30 गुंठ्यामध्ये गेला पाहिजे आपला ऊस? सर्वसाधारणपणे 80 टन गेला पाहिजे, म्हणजे आम्हाला 2 लाखाच्या पुढे उत्पन्न निघते. बर, शेतकरी बंधूंनो या ठिकाणी पाहू शकता की तुम्ही कशा प्रकारे त्यांचं 30 गुंठ्यामधील 80 टनाचं टार्गेट आहे. मला सांगा तुम्ही याच्या अगोदर कधी उत्पादन काढलंय का? इथं मी काढलेलं नाही, पण माझ्या दुसऱ्या शेतामध्ये काढलेलं आहे,
गुंठ्याला 2-2.5 टनानं मी उतारा घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 80-90 टनापर्यंत त्यांनी ऑलरेडी काढलेला आहे. शेतकरी खूप प्रगतशील आहेत. पर एकंदरीत मला सांगा की आताच्या सध्याच्या शेतकऱ्याला एखाद्या कोणाच्या कृषी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाची गरज आहे का? नुसता शेतकरी अनुभवावर शेती करू शकतो का? तुम्हाला असं कुठलं वाटतंय की अनुभव नसल्यामुळे किंवा मार्गदर्शन नसल्यामुळे शेतकऱ्याचा खर्च होतोय, दुकानदाराकडून कुठेतरी थोडीशी फसवणूक होते, विनाकारण खर्च केला जातोय, विनाकारणची खतं आपल्या शेतामध्ये टाकली जाते? नाही, शेतकऱ्याला मार्गदर्शनाची आवश्यकता आहेच, पण त्याला वेळोवेळी ते मार्गदर्शन वेळेत मिळत नसतं. कारण शेतकऱ्याचं आणि मार्गदर्शन करणाऱ्या माणसांच्या मध्ये गॅप राहतोय थोडासा. त्याच्यानंतर खतांच्या बाबतीत सुद्धा थोडीशी फसवणूक चालूच असते. ती काही सगळीकडेच चालू आहे, आता काही हितच आहे अशातला हा भाग नाही आहे. त्याच्यानंतर मार्गदर्शनाची गरज प्रत्येकाला आहेच, नाही असा भाग नाही. कारण मार्गदर्शन हे अत्यंत उपयुक्त असतं आणि त्याच्यातून शेतकऱ्याला 100% उत्पन्न हे वाढून मिळतं. आता मी स्वतः सुद्धा काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आणि त्याच्यातून त्यांना उत्पन्न वाढवून मी स्वतः दिलेलं आहे. त्याच्यामुळे काही लोक माझ्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. शेतकरी बंधूंनी या ठिकाणी पाहू शकता की एक प्रगतशील शेतकऱ्या सुद्धा मत आहे की या ठिकाणी जरी मी 30 गुंठ्यामध्ये 80 टन टार्गेट आहे, एकरी मी 80-90 टन काढलेलं आहे, परंतु त्यांचं सुद्धा असं मत आहे की शेतकऱ्याला वेळोवेळ आणि योग्य वेळेवर मार्गदर्शनाची खरंच गरज आहे. जी काही थोडीफार फसवणूक या ठिकाणी बऱ्याच काही खत विक्रेत्याकडून होत असेल किंवा अनावश्यक खत आपण शेतामध्ये टाकतोय, त्याच्यामुळे आपल्या जमिनीचा जो पोत बिघडत आहे, याच्यासाठी नक्कीच शेतकऱ्याला मार्गदर्शन या ठिकाणी पाहिजे आहे असं त्यांचं मत आहे. तर मी या ठिकाणी आपल्याला सांगू शकतो की तुम्हाला भारत ॲग्रीबद्दल काही कल्पना नसेल, परंतु या ठिकाणी आम्ही तेवढ्यासाठीच आलो होतो की नेमकं सामान्य शेतकरी कशा पद्धतीने शेती करतोय, त्याला कशाची गरज आहे किंवा खरंच त्याला मार्गदर्शनाची गरज आहे का हे आपल्याला माहीत करून घ्यायचं होतं. तर एक तुमचं एकदा नाव मला पुन्हा एकदा शेतकऱ्याला सांगा. माझं नाव युवराज मारुती तोडकर, मुक्काम पोस्ट नागठाणे, तालुका पलूस, जिल्हा सांगली. ठीक आहे, युवराज तोडकर. तर युवराज तोडकरांच्या आपण शेतावरती आहोत, तर कशा प्रकारे युवराज तोडकर अनुभवावरती शेती करत आहेत? युवराज तोडकरजी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारत ॲग्री अशाच शेतकऱ्यांना, गरजू शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते. कशा पद्धतीने मार्गदर्शन करते मी थोडक्यात सांगतो, आणि तुम्ही शेती करताना थोडक्यात काय सुधारून आपण कशा पद्धतीने उत्पन्न आणू शकतो. आता बघा, लागण करताना ज्यावेळेस तुम्ही या रानामध्ये ऊसाची शेती घ्यायचं ठरवलं होतं, त्यावेळेस एक चुकी झाली, आपण त्या शेतीमध्ये कुठली उपलब्ध घटक आहेत ते आपण पाहिलेलं नाहीये. 10 पोती खत तुम्ही अंदाजे टाकलेलं आहे, बरोबर. मग हे आपल्याला माहित नाही की याला 8 पोती पाहिजे होतं, 7 पोती पाहिजे होतं का 10 पोती, खरंच 12 पोती पाहिजे होतं. याच्यामधून तोटा काय होतोय शेतकऱ्यांचा? एकतर आवाजावी खर्च होतोय, याच्यामधून उत्पादन खर्च वाढतोय शेतकऱ्यांचा, आणि जी जमिनीची धूप आहे, आपण जमिनीची जडणघडण जी आपण बिघडत चालली म्हणतोय, बरोबर. तर ही जमिनीची जडणघडण बिघडण्याची पहिली पायरी आहे की आपण शेतीला ओळखत नाही. आपण ज्यावेळेस एखाद्या दवाखान्यामध्ये जातो, डॉक्टरला आपण म्हणत नाही की मला ह्या 10 गोळ्या द्या, आपण काय म्हणतो की मला तपासा, ताप आहे का बघा, थंडी आहे का बघा, मग मला त्या ठिकाणी गोळ्या द्या. तर शेतकरी, आम्ही भारत ॲग्री हेच करते की त्या शेतकऱ्याला माती परीक्षण करायला मदत करते. आमच्या लॅबमधून आम्ही माती परीक्षण करून देतो आणि जेवढे आवश्यक त्याला घटक आहेत, मग जेवढा युरिया त्याला लागतोय, स्फुरद लागतोय, पोटॅश लागतोय, तेवढाच आपण त्याला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामधून होतं काय, आवाजावी खर्च कमी होतो, उत्पादन खर्च कमी होतो, आणि जमिनीचा त्या ठिकाणी पोत जो आहे तो व्यवस्थित राखला जातो. आरोग्य म्हणजे आपल्या मुलांना देखील हीच जमीन भेटणार आहे, ती बिघडून जाणार नाहीये. दुसरा मुद्दा मी या ठिकाणी तुमचा असा नोंद केला होता की ज्यावेळेस तुम्ही रोपं या ठिकाणी लावताय की रोपाची बीज प्रक्रिया आपण करत नाहोत, तर शेतकऱ्याला आपण तेच सांगतोय की ह्या रोपांचा जो पुढे जाऊन मर रोग येणार आहे किंवा त्याची उपवंशमता कमी होणार आहे किंवा त्याला फुटवे कमी लागणार आहेत, तर यासाठी आपण त्याला बेने प्रक्रिया त्याच्या प्लॉटवरती आल्यावरती करण्यासाठी सांगत आहोत. तर हा एक दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा, भारत ॲग्री ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या व्यक्तिगत पीक व्यवस्थापनाचं कॅलेंडर बनवून देते, आपण त्याला लागणीपासून म्हणजे शेत मशागतीपासून ते ऊस कारखान्याला जाईपर्यंत संपूर्ण त्याचं एक शेड्यूल करून देतोय तयार. त्या शेड्यूलमध्ये तुम्हाला लागणीला कसं खत टाकायचं आहे, मशागत कशी करायची आहे, पुन्हा पाण्याचं नियोजन कसं करायचं आहे, 2 जे आपल्याला बाळ बांधणी असेल, मोठी बांधणी असेल, त्यावेळेस खतं कुठली कुठली टाकायची आहेत, मग तुम्हाला त्याच्यावरती पीक संरक्षण कशा पद्धतीने राबवायचं आहे, कुठले कुठले कीड रोग येणार आहेत, ते कशा पद्धतीने येण्याच्या अगोदर प्रतिबंध
कसे आपण उपाय कुठले कुठले करायचे हे आपण संपूर्ण त्या शेतकऱ्याला एका रिपोर्ट मधून देतो, एका अहवालामधून देतो. आणि सोबतच बऱ्याच शेतकऱ्याकडे आता स्मार्टफोन आहेत, त्या शेतकऱ्याला आपण भारत अॅग्री ऍप्लिकेशन आपण डाउनलोड करून देतो. त्याच्यामध्ये आपल्याला हवामानाचे सल्ले असतील, वेगवेगळ्या पिकांची माहिती असेल, किंवा तुमच्या पिकाला ह्या पिकाला आता रोग पडलाय किंवा रोग यावर पॉवर रोग आलाय, तर त्याच्यामध्ये अशी सोय उपलब्ध आहे की तुम्ही त्याचा फोटो काढून त्या ठिकाणी टाकू शकता आणि आमचे भारत अॅग्रीचे जे तज्ज्ञ आहेत तुम्हाला त्याच्यावरती तो फोटो पाहून त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील. पहिला झाला अहवाल, दुसरं झालं भारत अॅग्री ऍप्लिकेशन मधून सुविधा आपण देतोय, आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेळच्या वेळी बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की तो रिपोर्ट आमच्या सोबत राहत नाही किंवा आम्ही प्रत्येक वेळेस सोबत ठेवू शकत नाही किंवा मोबाईलमधलं मला कळत नाही. तर याच्यासाठी जो नंबर आपण भारत अॅग्री सोबत रजिस्टर केलेला आहे त्या नंबरवरती भारत अॅग्री वेळच्या वेळी, म्हणजे समजा आता आज तुमची लागणीचं निवेदन त्या ठिकाणी आम्हाला तारीख दिली होती, तर याच्या 2 दिवस पूर्वी तुम्हाला फोन येतो आणि एक SMS पण येतो की आपली या दिवशीची लागण आहे, अशा अशा पद्धतीचं अंतर आहे, तुम्हाला एवढी रोपं लागणार आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला ही देणे प्रक्रिया करायची आहे आणि हे औषध तुम्हाला आणणं गरजेचं आहे, आणलंय का. म्हणजे शेतकरी 2 दिवस पूर्वीच तयार राहतो त्या पुढच्या देणे प्रक्रिया. मग त्याच्यानंतर जी बाळ बांधणी आहे, आम्ही तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने खतं लागणार आहेत आणि तुमच्या माहितीसाठी ही संपूर्ण जी खतं आहेत आम्ही अशीच आवाजावी सांगत नाही, त्याचं आपण प्रॉपर मार्गदर्शन, शेतीचं माती परीक्षण करतो आणि आवश्यक तेवढीच त्या ठिकाणी खतं देतो. प्रत्येक स्टेपला तुम्हाला ज्या काही ऍक्टिव्हिटी 25-30 पीक काढेपर्यंत असतात त्याच्या 2 दिवस अगोदर तुम्हाला फोन येतो, SMS येतो आणि त्या ठिकाणी रिपोर्टही तुमच्यासोबत आहे. आणि वेळच्या वेळी ह्या तिन्ही सुविधा देऊन देखील त्या शेतकऱ्याला काही अडचण येत असेल, त्याचं योग्य मार्गदर्शन निदान होत नसेल, तर अशी सुविधा आहे. भारत अॅग्रीचा टोल फ्री क्रमांक आहे 90-75-90-75-22, त्याच्यावरती आपण त्यांना फोन करू शकता आणि वेळच्या वेळी तुम्ही पाहिजे तेवढी त्यांना माहिती त्या ठिकाणी विचारू शकता. भारत अॅग्रीचे कृषी डॉक्टर नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि याच्यामधून आमचं एकरी टार्गेट राहतं की प्रति एकरामध्ये आम्ही शेतकऱ्याला उत्पादन खर्च त्या ठिकाणी 25-30% कमी करून त्याचं कमीत कमी 40-85% उत्पादन वाढवायचं. म्हणजे आम्ही जर एकरी जर ऊसाचं उत्पादन भारत अॅग्रीचं ठरवलं तर त्या ठिकाणी 100 टनाचं आम्ही त्यांना आव्हान देतो, आश्वासन देतो की आपलं 100% निघेलच आणि एकरी उत्पादन खर्च 25-30% कमी करून आपल्या जमिनीचा पोत सांभाळू. तर काय वाटतं तुम्हाला, भारत अॅग्रीची जर अशी सुविधा असेल तर आपण ती तुम्हाला आवडेल का, तुम्ही घ्यायला तयार आहात का? हो, आवडायला काय झालं, कारण कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न तुम्ही जर देत असाल तर नक्कीच मार्गदर्शन तुमचं घेऊन तुमच्या सल्ल्याप्रमाणे शेती चालू. ठीक आहे, आणि मला उदाहरण शेतकऱ्याला द्यायचंय, तुमच्या माहितीसाठी सांगतो, या शेतावरती आपण येणार आहोत यांना कल्पना नाहीये, कसलीच कल्पना नाहीये, आपण डायरेक्टली यांच्या शेतावरती आलेलो आहोत, कसलीच कल्पना, कारण आपल्याला जो काही खरा अनुभव आहे फील्डवरचा खरा अनुभव आपल्याला शेतकऱ्यांना द्यायचा होता. मला सांगा की समजा भारत अॅग्रीने ठरवलं की आपल्या या 30 गुंठ्यासाठी आम्ही एकरासाठी 100 टन ऊसासाठी आम्ही तुम्हाला आश्वासन देणार की काढून देऊ, तुम्ही त्यांना एक कन्सल्टन्सी फी म्हणून त्या शेड्यूलसाठी, त्या फोनसाठी, त्या भारत अॅग्री ऍप्लिकेशनसाठी त्यांना एकरी किती पैसे तुम्ही देऊ इच्छिता त्यांना? आता तुमचा काय दर आहे? नाही, मला सांगा आमचा दर, आम्ही तुम्हाला सांगू की आम्ही अतिशय कमी देतो, परंतु काय वाटतं की तुम्हाला किती पैसे घेतले पाहिजे की बाबा ठीक आहे मला 100 टन ऊस देता येत ना, 20 टन जास्त काढून देता येत ना, तुम्ही किती पैसे त्यांना तयार होऊ शकता? मार्गदर्शनासाठी तर सर्वसाधारण एकरी वर्षाला 5-6 हजार रुपये घेतात. शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की एकरी मार्गदर्शनासाठी वर्षाला 5-6 हजार रुपये घेतले जात आहेत. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, हे संपूर्ण जे काही मार्गदर्शन मी तुम्हाला सांगितले ते फक्त 600 रुपयामध्ये भारत अॅग्री आपल्याला देते. तर हे जर 600 रुपयामध्ये असेल तर तुम्हाला आवडेल का ते? नक्की 100% आवडेल. तर शेतकरी बंधूंनो, याच साठी आजची भारत अॅग्रीची शेतीशाळा आपण बांधावरून घेतली होती. आपल्याला हाच फरक शेतकऱ्यांना जाणून द्यायचा होता. भारत अॅग्रीच्या या ऑनलाईन शेतीशाळेनंतर मी आपल्याला यांचा मोबाईल नंबर आणि नाव तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, आपण यांना फोन करून विचारू शकता की कशा पद्धतीने आम्ही यांना संपूर्ण अनुभव घेतलेले आहेत, काय याची काही पूर्वतयारी होती का. हा अनुभव आहे शेतीवरचा. बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते, फसवणूक वेगवेगळ्या खता रासायनिक खतामधून असेल, फसवणूक निसर्गाकडून असेल किंवा फसवणूक मार्गदर्शनामधून असेल. जर 5-6 हजार रुपये खर्च एकरीतून तो शेतकरी करत असेल तरी देखील त्याला उत्पन्न भेटत नसेल, तर नक्कीच शेतकरी बंधूंनो आता गरज आहे की भारत अॅग्रीचं मार्गदर्शन तुम्ही घ्यावं. नक्कीच शेतकरी बंधूंना आव्हान आहे. आपले हे शेतकरी बंधू तर भारत अॅग्रीचं ऑनलाईन जे काही सर्व्हिस आहे ते घ्यायला तयार आहेत,
आणि माझं आव्हान तुम्हालाही आहे की खरंच तुम्ही घ्या, एकदा घेऊन पहा, तुमचा रिझल्ट पहा आणि नंतर भारत ऍग्रीला सांगा. तर शेतकरी बंधूंनो, थोडक्यात आपण यांचा संपूर्ण अनुभव पाहिलेला आहे. फक्त आपण ही रोपांची लागण कशा प्रकारे करतात, म्हणजे जर आपल्याला बेण्यापासून रोपाची लागण करणे माहीत आहे, परंतु रोपांची जर आपण लागण करत आहात तर कशा पद्धतीने लागण केली जाते थोडक्यामध्ये पाहूया आणि ही ऑनलाईन शेतीशाळा थांबूया. आम्हाला फक्त थोडक्यात सांगा की कशा पद्धतीने ह्याची लागण केली जाते, किती तुम्ही हे बियाणं, हे रोप किती जमिनीमध्ये गाळता. तर शेतकरी बंधू, या ठिकाणी आपण पाहूया की नेमकं कशा पद्धतीने रोपांची लागण केली जाते. हा डब्बा ह्या ठिकाणी एक मिनिट तुम्हाला दाखवतो, कारण मुळे ऑलरेडी आलेले असतात. तर ही एक डोळा पद्धत म्हणा, पुन्हा आपल्याला पडू येणार. तर संपूर्ण ही माती काही काढायची गरज नाही, त्याच्यामध्ये नाही की बीज प्रक्रिया वगैरे केलेली आहे. तर हे किती जमिनीमध्ये काढता तुम्ही? कांडी बरोबर, कांडी बरोबरच 10 ठीक आहे. म्हणजे कांडी बुजवून त्याला मातीवर थोडस दाबायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला तुमचं लाईटीचं नियोजन जसं आहे त्याच्या पद्धतीनं तुम्हाला संध्याकाळी पाणी द्यायचं आहे. ठीक आहे शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहिलं की कशा पद्धतीने अचानक आपण एका शेतावरती गेलेलो आहोत, त्यांचे अनुभव खरे पाहिलेले आहेत, नंतर आपली भारत ऍग्रीची सेवा त्यांना समजून सांगितलेली आहेत आणि जो अचंबित करणारा खर्चाचा जो बदल होता तो या ठिकाणी पाहिलेला आहे. तर थोडक्यात आम्हाला भारत ऍग्रीबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल आमच्या शेतकऱ्या बंधूंना की भारत ऍग्रीची सेवा त्यांनी घेतली पाहिजे का, कशा पद्धतीने बदल होईल या ठिकाणी? भारत ऍग्रीची सेवा जरूर घ्यावी, कारण कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जर ते जास्त उत्पन्न देत असतील तर हा शेतकऱ्यांचा फायदा आहे आणि फायद्यासाठी प्रत्येकजण झटत असतो आणि उत्पन्नासाठी शेतकरी हा जास्तीत जास्त धडपडत आहे. पण शेतकऱ्याच्या मालाला योग्य वेळेला योग्य किंमत आली तर ह्या मार्गदर्शनाचा सुद्धा अत्यंत चांगला फायदा होईल असं मला वाटतं. त्यासाठी सर्वांनी मार्गदर्शन त्यांचं घ्यावं, कारण अत्यंत अल्प दरामध्ये आणि चांगल्या. तर नक्कीच आशा करतो की सर्व आपल्या शेतकरी बंधूंना आजचा जो शेतावरचा अनुभव आहे तो आवडला असेल. शेतकरी बंधूंनो, खरेच खूप परिश्रम घेतले होते आणि याची कुठलीही पूर्वकल्पना त्यांना दिली नव्हती, कारण माझा हाच एक प्रयत्न होता की जो शेतावरचा खरा अनुभव आहे आणि जी भारत ऍग्रीची सेवा आहे, खरंच याच्यामध्ये काय तफावत आहे. नक्कीच तफावत मी त्या ठिकाणी तुम्हाला नोंद करू इच्छितो की सांगली सारख्या भागामध्ये कृष्णाकाठ पाणीचा प्रमाण जास्त आहे, त्या ठिकाणी ऊसाला ते एकरी 4-5 हजार रुपये पर्यंत मार्गदर्शन फी देतात, तरी देखील उत्पादन त्यांचं 70-80 टनाच्या दरम्यान चालतंय. तर शेतकरी बंधूंनो, नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता की भारत ऍग्रीची त्याच्या पेक्षा कितीतरी पटीने चांगल्या सुविधा देऊन फक्त त्या ठिकाणी आपण त्यांना 600 रुपये मध्ये सेवा देत होतो. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला विश्वास बसत नसेल तर युवराज तोडकरांना तुम्ही फोन करू शकता, कशा पद्धतीने आपण त्यांना मार्गदर्शन दिलेलं आहे, कशा पद्धतीने अनुभव त्यांचे घेतलेले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, नक्कीच आजचा हा अनुभव आपण लक्ष देऊन पुन्हा ऐकावा. इतर शेतकऱ्यांना, जी काही आपली युवा पिढी आता शेतीमध्ये उतरत आहेत, त्यांना आपण तो अनुभव द्यावा, जेणेकरून त्यांना भारत ऍग्री आणि एक सामान्य शेतकरी याच्यामधील एक फरक त्या ठिकाणी कळेल. तर शेतकरी बंधूंनो, बरेच शेतकरी नंतर देखील जॉईन झाले होते भारत ऍग्रीच्या या ऑनलाईन शेतीशाळेमध्ये, जसं की ऋतुजा लोंडे असतील, वजाराम कुमार असतील, पूनम प्रधान, सुहास पियाने, नितीन फटे, नंतर संकेत शेंडे असतील, सिद्धार्थ असतील, विकास, हार्दिक, नितेश असतील, राजेंद्र, भरपूर सारे शेतकरी आहेत, विजय गोळे असतील. तर सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप आभार. जसं की आपण ही शेतीशाळा पाहिली, शेतकरी बंधूंनो, ही शेतीशाळा खरंच शेअर करा, कारण अतिशय महत्वपूर्ण भाग होता. आपण कुठल्याच खास विषयावरती चर्चा केली नाही, परंतु जो काही मेन हेतू होता की आपण भारत ऍग्रीची सेवा का घ्यावी आणि सामान्य शेतकरी कुठे चुका करतोय आणि त्या चुका सुधारून भारत ऍग्री अतिशय कमी पैशामध्ये कशा प्रमाणे तुम्हाला सुविधा देणार आहे. तर शेतकरी बंधूंनो,
नक्कीच शेतीशाळा शेअर करा. आजची शेतीशाळा कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की लिहा. आणि शेतकरी बंधूंनो, खरंच इथून पुढच्या आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत की कोरोनामुळे भरपूर अडचणी आहेत, परंतु त्यातूनही वेळ काढून आपण प्रयत्न करणार आहोत की आपण सुचवलेल्या विषयावरती शेतकऱ्याच्या थेट बांधावरती जाऊन त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं. तर आजची शेतीशाळा कशी वाटली कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा. पुढच्या शेतीशाळेसाठी असाच एक खास आम्हाला विषय आपण सुचवावा. आणि ज्या शेतकऱ्या बंधूंनी या ठिकाणी प्रश्न लिहिलेले आहेत, तर नक्कीच भारत ॲग्रीचे कृषी डॉक्टर आपल्याला संपर्क करतील आणि त्या प्रश्नाचं उत्तर देतील. वेळेच्या अभावी मी ही शेतीशाळा येथेच थांबवत आहे. तर शेतकरी बंधूंनो, भारत ॲग्री ऍप डाउनलोड करा. भारत ॲग्रीच्या ऍपमधील ज्या काही सुविधा आहेत, जसं की स्मार्ट टिप्स असतील, जुगाड असतील, हवामानावर आधारित गतिमान पीक सल्ला आहे, मोफत वेळापत्रक असतील, किंवा भारत ॲग्रीची जी काही पैसे आपण जर या ठिकाणी उदाहरण पाहिलं, पैसे भरून जी काही व्यक्तिगत सेवा तुम्हाला भारत ॲग्री देते, त्या सेवेचा त्या ठिकाणी लाभ घ्या. तर शेतकरी बंधूंनो, भारत ॲग्री ऍप डाउनलोड करा आणि भारत ॲग्री सोबत कुशलतेने उगवा व अधिक उगवा. मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.